नमस्कार स्वागत आहे तुमचं एम पी एस सी वॉरियर्स या यूट्यूब चॅनलवर या अगोदर आपण मॉडेल्सचा जो फर्स्ट पार्ट बघितला त्यामध्ये कॅन कूड मे आणि माईटचा वापर कधी कुठे आणि कसा करायचा या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण विल आणि शलमधील डिफरन्स बघणार आहोत आणि हे दोन्ही मॉडेल्स कुठे कधी आणि कसे वापरायचे या सगळ्या गोष्टी विथ ट्रिक्स अँड टिप्स पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओची सुरुवात करूयात विल पासून विल कधी वापरायचं आपल्या डोक्यात हे पक्क बसलेलं आहे की विल हे नेहमी थर्ड पर्सन सोबतच येत असत जसं की ही शेट शी इट आणि दे यासारख्या थर्ड पर्सन सोबतच विल येत असतं बरोबर आहे हे, हे देखील बरोबर आहे पण काही वेळेला ते आय वी यासारख्या फर्स्ट पर्सन आणि यू यासारख्या सेकंड पर्सनसोबत देखील येत असतं पण कधी ते मात्र तुम्हाला वाक्याच्या अर्थावरून शोधून काढायचं असतं आणि परीक्षेमध्ये हमखास याच्यावरच प्रश्न जास्त करून येत असतात तर वाक्यावरून किंवा सेंटेन्सवरून जर असा अर्थबोध निघत असेल की कोणाची तरी त्याच्यामधनं सवय किंवा मदत केलेली आहे खात्री दर्शवलेली आहे धमकी दिलेली आहे किंवा एखाद्या गोष्टीची निश्चिती दर्शवलेली जर असेल तर त्यावेळेस तुम्हाला ते तुम्हा फर्स्ट पर्सननी जरी वाक्य सुरू असेल किंवा सेकंड पर्सननी जरी वाक्य सुरू झालेलं असेल आणि असा काही अर्थबोध होत असेल त्यावेळेस तुम्हाला तिथे शल न वापरता विल हेच मॉडेल हेच ऑक्झिलरी वर्क वापरायचं आहे उदाहरणासहित जास्त स्पष्ट होईल पहिलं उदाहरण बघा आय थिंक इट विल रेन आता इथे वाक्याची सुरुवात फर्स्ट पर्सननी झालेली आहे आयने झालेली आहे पण वाक्याचा अर्थबोध काय निघत आहे त्याच्यामधून आपल्याला भविष्य काळातील घटनेचा अंदाजा व्यक्त केलेला दिसत आहे त्यामुळे इथे आय सोबत विल हेच मॉडेल येणार आहे ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल नेवर कीप क्वाईट आता ही सोबत तर विल येतं हे तर माहितीच आहे पण जरी हीच्या ऐवजी तिथे एखादं फर्स्ट पर्सन किंवा सेकंड पर्सन आला असता आणि त्या वाक्यावरून अर्थबोध असा निघाला असता की कोणाची तरी सवय आपल्याला समजत आहे जसं की इथे ही विल नेवर कीप क्वाईट तो कधीच शांत बसू शकत नाही ही त्याची सवय झालेली आहे हॅबिट आहे तर असा अर्थबोध ज्यावेळेस निघत असेल त्यावेळेस तुम्हाला कोणतं पर्सन आहे ते बघायचं नाही आहे आणि विल लावून टाकायचं आहे ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल वी विल अचीव अवर टार्गेट सून आम्ही आमचं टार्गेट नक्कीच अचीव करू नक्कीच आम्ही मिळवून राहू लवकरच तर इथे खात्री वर्तवलेली आहे एखाद्या गोष्टीची त्यामुळे वी या फर्स्ट पर्सन पासून जरी वाक्याची सुरुवात झालेली असली तरी मॉडेल मात्र विल आलेला आहे शल नाही त्यानंतरचं उदाहरण बघा आय विल टीच यू अ लेसन मी तुला धडा शिकवी धमकी दिलेली आहे तर आय ने जरी सुरुवात झालेली असली फर्स्ट पर्सननी पण इथे धमकीचा अर्थबोध वाक्यावरून होत आहे त्यामुळे सोबत शल न लागतं काय लागलेलं आहे विल लागलेलं आहे त्यामुळे परीक्षेमध्ये फक्त ही शी इट दे आलेला आहे की विल लावून टाकलं असं होणार नाही आहे ते तर येणारच आहे पण आय विश यू यासारखे जर पर्सन आलेले असले आणि शल लावून टाकायचं नाही आहे तर तुम्हाला अर्थबोध आधी बघायचा आहे कोणता निघत आहे आणि यापैकी कंसत किंवा ब्रॅकेटमध्ये जे दिलेलं आहे त्यापैकी आणि भविष्यकाळातील घटना जर दर्शवत असेल ते वाक्य आणि जर सुरुवात फर्स्ट सेकंड पर्सनने झालेली असेल तर तुम्हाला तिथे विल लावायचं आहे शल लावायचं नाहीये ठीक आहे दुसरं मॉडेल आहे आजचं शल शल हे कधी लावायचं आहे आय वी सोबत शल लावायचं असतं बरोबर फर्स्ट पर्सन सोबत हे तर ठीकच आहे पण ही शी इट आणि दे सोबत देखील शल लावावं लागतं कधी जेव्हा वाक्यावरून असा अर्थबोध निघत असेल की कोणीतरी ऑर्डर दिलेली आहे आदेश दिलेला आहे म्हणजे वचन दिलेलं आहे किंवा प्रॉमिस त्याला म्हणू शकता तुम्ही आणि सक्ती केलेली असेल कोणीतरी फोर्स केलेला असेल असा अर्थबोध जर वाक्या त्या वाक्यावरून निघत असेल त्यावेळेस तुम्हाला ही शी इट सोबत विल न लावता शल लावायचा आहे ठीक आहे उदाहरणाने अजून जास्त आपण बघूयात ते We shall go to वी शल गो टू चर्च टुमॉरो आपण उद्या चर्चला जाऊयात भविष्यकाळी घटना आहे वीपासनं सुरुवात झालेली आहे त्यामुळे शल लागणारच ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल शी शल रिटर्न युअर मनी सून आता शीने सुरुवात झालेली आहे थर्ड पर्सनने पण विल न येता शल आलेला आहे का कारण वाक्यामधून असा अर्थबोध निघत आहे की तिने काहीतरी प्रॉमिस केलेला आहे की वचन दिलेलं आहे की ती तुझे पैसे लवकरच परत करेल प्रॉमिस किंवा खात्री दिलेली आहे तिने एखाद्या गोष्टीची त्यावेळेस तुम्हाला तिथे सोबत विल न लावता शल लावावं लागेल नेक्स्ट एक्झाम्पल एनी वन फाईंड इन्वॉल्व्ह शल बी पनिश्ड जर कोणी या प्रकरणामध्ये दोषी आढळलं तर त्याला शिक्षा होईल ठीक आहे वॉर्निंग दिलेली आहे इथे एनीवन हे थर्ड पर्सन आहे जरी ही शी इट दे तुम्हाला दिसत नसलं तरी एनी वन एव्हरीबडी एनीबडी नो बडी हे शब्द काय असतात थर्ड था? पर्सन असतात यांच्या सोबत विल न येता काय आहे आलेलं आहे इथे शल आलेला आहे कारण वाक्यामधून वॉर्निंग दिल्याचा अर्थबोध होत आहे ठीक आहे आणि आजचं शेवटचं उदाहरण लेट्स गो टू पिकनिक शल वी आता हे क्वेश्चन टॅगचं उदाहरण आहे क्वेश्चन टॅगच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर उदाहरणं घेईलच त्यावेळेस देखील समजून सांगेलच पण इथे तुम्हाला शलबद्दल एवढंच लक्षात ठेवायचं आहे की वाक्याची सुरुवात जर लेट्सनी झालेली असेल तर पुढे क्वेश्चन टॅग तुम्हाला विलने करायचा नाही आहे तर नेहमी शलनेच करायचं आहे लेट्स गो टू पिकनिक शल वी ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विल आणि शेलमध्ये काय डिफरन्स होता कधी कोणतं मॉडेल वापरायचं आहे या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वूड आणि बद्दल माहिती घेणार आहोत तो व्हिडिओ भरपूर डिटेलमध्ये मी बनवणार आहे तो व्हिडिओ नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद